आपण आज डिपार्टमेंटल पी एस एस इंग्लिश सब्जेक्टची तयारी कशी करावी या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. त्याआधी सर्वात महत्वाचं म्हणजे आयोगाने सिलेबसमध्ये एक शब्द मेन्शन केलेला आहे, तो म्हणजे शालांत दर्जा. म्हणजे स्वरूप जे असेल प्रश्नपत्रिकेचं त्याचा दर्जा शालांत असणार आहे 12वी. परंतु प्रत्यक्षात असं नाही. जर आपण प्रश्नपत्रिका बघितलं 2016 आणि 2017 रिसेंट झालेल्या, तर त्यामध्ये असा क्लिअरली आपल्याला उल्लेख होतोय की आलेल्या जेवढे व्होकॅबुलरी आहे, आलेल्या जेवढ्याही आपले ग्रामरचे प्रश्न आहे, ते इतर परीक्षेच्या तुलनेने सेमच आहे. म्हणजे एस टी असेल, असिस्टंट असेल, राज्यसेवा असेल किंवा इतर फॉरेस्ट एक्झाम असेल, त्या परीक्षेमध्ये आलेलं ग्रामर आणि त्या परीक्षेमध्ये आलेल्या सगळ्या व्होकॅब ह्या पी एस आय डिपार्टमेंटला आलेल्या सेमच आहे. त्यातल्या बऱ्याचशा काही कॉपी झालेल्या आहेत. थोडक्यात मला सर्व आपले जेवढे आदरणीय पोलीस बंधू आणि भगिनी आहेत त्यांना असं मला एक सांगावं वाटतं की तुम्ही अभ्यास करताना दर्जा 12वीचा ठेवू नका, दर्जा तुम्ही ग्रॅज्युएशन ठेवा. कारण प्रश्नपत्रिके स्वरूप हे 12वीचं नाही, प्रश्नपत्रिके स्वरूप हे कम्प्लिटली ग्रॅज्युएशनचं आहे. आता यासाठी कुठला बेस आहे? फर्स्ट, 2016 आणि 2017 जेही डिपार्टमेंटच्या दोन परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये आलेल्या काही ओक्यात हे इतर परीक्षेच्या कॉपी आहेत. म्हणजे एस टी याचा कॉपी आहे काही प्रश्न, काही असिस्टंटचा कॉपी आहे, काही राज्यसभा एक प्रश्न कॉपी आहे. मग थोडक्यात अभ्यास करताना तुम्ही एक गोष्ट कम्प्लिटली डोक्यात घ्या की तुम्ही असं राम मीटिंग मँगो, आय लाईक टू गो टू स्कूल, शट द डोर अशा प्रश्नांचा स्वरूप जो आहे तो अभ्यासू नका. कारण यामध्ये आलेलं जे स्ट्रक्चर आहे ते कम्प्लिटली ग्रॅज्युएशन लेवलचं आहे. जरी तुमचा दर्जा शालांचा दर्जा उल्लेख केला असेल सिलेबसमध्ये, पण प्रश्नपत्रिकेमध्ये मात्र तो दर्जा ग्रॅज्युएशन आहे. नेक्स्ट, सर्वात महत्त्वाचं आपण एक काम करूया. आता आपण 2016 आणि 2017 या दोन्ही प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण करू. 2016 ला जे स्वरूप आयोगानं दिलेलं होतं त्यामध्ये 50 प्रश्न इंग्लिश आणि 50 प्रश्न मराठीला होते. त्या 50 प्रश्नामध्ये 2016 मध्ये त्या 50 पैकी कम्प्लिटली अराउंड 28 प्रश्न म्हणजे 28 क्वेश्चन हे कम्प्लिटली त्याने वोकॅब्युलरीवर विचारले होते. 10 प्रश्न म्हणजे 2 पॅसेज विचारले होते कॉम्प्रेन्शनचे आणि त्यामध्ये 5 मार्काचे 2 असे 2 पॅसेज 10 मार्काचे त्यांनी विचारले होते. आणि उरलेले जे 12 प्रश्न होते ते 12 प्रश्न पूर्ण ग्रामरचे होते, ज्यामध्ये नाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, डिग्री आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे आणि व्हॉइस आहे. तर थोडक्यात 28 प्रश्न तो ओक्यावर विचारतोय आणि सर्वात कमी प्रश्न तो ग्रामरवरती विचारतोय असं स्वरूप 2016 होतं. पण 2017 ला आयोगाने पॅटर्न बदलला आणि 25 मार्काचं इंग्लिश आणि 25 मार्काचं मराठी असा पेपर बनवलाय. त्या 25 मध्ये 2017 ला त्याने काय केलेलं आहे, 5 प्रश्न ओक्यावर विचारलेले आहेत. उरलेले जे 5 प्रश्न आहेत ते त्यांनी विचारलेले आहेत पॅसेजवरती आणि तो जो पॅसेज आहे त्याचा दर्जा ग्रॅज्युएशन लेवलचा आहे. आणि उरलेले जे 13 प्रश्न आहेत ते 13 क्वेश्चन हे कम्प्लिटली ग्रामरचे आहेत. मग ग्रामरमध्ये कुठला चॅप्टर असा स्पेसिफिक आहे तसं सांगता येत नाही, पण ऑलमोस्ट तो सगळे चॅप्टर त्यामध्ये कव्हर करत असतो. मग आता सुरुवात कशी करायची, तर सर्वात तुम्ही एक काम करा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जे आहे मग ते एस टी असू द्या, पी एस आय, एस टी, असिस्टंट, राज्यसेवा, कंबाईन, फॉरेस्ट जेवढी आहे त्या 2017 ते 2022 पर्यंत सगळ्या कंपाईल करा आणि त्यांचा स्टडी करा. फर्स्ट का? कारण तो स्टडी करत असताना तुम्हाला ते स्वरूप कळेल की आयोग कशाप्रकारे ओक्यावरती प्रश्न विचारतो, आयोग कशाप्रकारे ग्रामरवरती प्रश्न विचारतो, आयोग कशाप्रकारे विचारतं आपल्याला कॉम्प्रेन्शनचे प्रश्न. तुम्ही सर्व क्वेश्चन पेपर आधी स्टडी करा फर्स्ट. सेकंड, त्यातल्या सगळ्या ओक्या बाहेर काढा तुम्ही, ज्या ओक्यावर विचारलेल्या आहेत, फॉरेस्टला असतील, ॲग्रीला असतील, पी एस आयला, एस टीला, असिस्टंटला, त्या ओक्याप आपल्या डिपार्टमेंटला कॉपी झालेल्या आहेत. मग सगळ्या होतात का? नाही, सगळ्या होत नाही, परंतु इतर क्वेश्चन पेपरचं, इतर क्वेश्चनचे जे डिझाईन असतं, जे स्ट्रक्चर असतं, ते ॲज इट इज आपल्याला कॉपी होतं, ते ॲज इट इज कॉपी होतं. मग ते जोड्या लावा असेल, ते फिल इन द ब्लँक असेल, किंवा ते चूज द करेक्ट असेल, व्हॉट एवर जे असेल ते. थोडक्यात काय, तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, इतर क्वेश्चन, एस टी, असिस्टंट म्हणतोय मी, त्यांचा जर प्रॉपरली स्टडी केला तर तुम्हाला अंडरस्टँडिंग वाढेल की नेमका प्रश्न काय आहे आणि याला कसं पटकन मी सॉल्व केलं पाहिजे. पण जर तुम्ही कुठल्या पुस्तका थ्रू गेला तर पुस्तकानुसार आपला क्वेश्चन डिझाईन होत नाही, डिझाईन होतो प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरनुसार. फर्स्ट. सेकंड, तुम्ही या प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे सगळ्या ओक्यामध्ये एकत्र करून त्या जशा तशा तुम्हाला पाठ करायच्या आहेत. त्यामध्ये होमोनिम्स आहे, सिनोनिम्स आहे, इडियम्स आहे, फ्रेजेस आहे, फ्रेजर वर्ब आहे, स्पेलिंग आहे, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला एकत्र करायच्या आहे. तुमच्याकडे जर मी लिहिलं झिरो एरर पुस्तक असेल तर त्यामध्ये मी 4 पर्यायांचे सुद्धा ओक्यापीचं विश्लेषण मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. तुम्ही ते बाजारातून घेऊ शकतात आणि ते सगळं डिटेल एकत्र करू शकतात. सर्वात महत्त्वाचं आता ग्रामर मी कसं करू, तर येस तुम्हाला बेसिकपासून स्टार्ट करायचं आहे की ॲमिझार काय, वॉजवेर काय, बी काय, बिन काय, टेन्स काय, नाऊन काय, ॲडजेक्टिव्ह काय, नंतर क्लॉज काय, हे सगळं चॅप्टर मला डिटेल करायचं आहे. कॉम्प्रेन्शनविषयी असं स्पेसिफिक नियम नाही किंवा कुठला रूल नाही की तुम्ही कॉम्प्रेन्शन लगेच क्लिक करणार, पण त्याला एकच गोष्ट आहे ती म्हणजे प्रॅक्टिस. पण प्रॅक्टिस करण्याआधी आधी हे समजून घ्या की आयोग कुठल्या प्रकारचं कॉम्प्रेन्शन मला विचारतोय, त्यात शब्द किती असतात, त्यात किती पॅरा असतात, त्याचं लेवल काय असते, तो कुठल्या प्रकारचा टॉपिक असतो, तो पॉलिटिकल असतो, सोशल असतो का तो हिस्टॉरिकल असतो, ते समजून घ्या. जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे कॉम्प्रेन्शन आलेले सगळे जरी सॉल्व्ह केले तर तुम्ही एक विशिष्ट लेवलला तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली आयोगाची डिमांड काय आहे. आणि ते झाल्यानंतर टेस्ट सिरीज, मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती इतक्या टेस्ट सिरीज टाकलेल्या आहेत, त्या सगळ्या डाउनलोड करून तुम्ही सॉल्व्ह करा. त्यांचे आन्सर की पण आहे, त्यांचे व्हिडिओ पण ॲपवरती अवेलेबल आहे. आता पण एक काम करूया, राज्यसभा 2017
म्हणजे राज्याच्या सत्राला झालेला जो डिपार्टमेंटल पे सँगलीचा पेपर आहे तो आपण पूर्ण सॉल्व्ह करून बघू, म्हणजे तुम्हाला कळेल त्याचं स्वरूप काय आहे. 16 पेपर मी घेत नाहीये कारण ते 50 प्रश्न जुनं पॅटर्न होतं, 17 25 प्रश्नांचा आलेला आहे, तर ते आपण स्टार्ट करूया. बघा 2017 पेपर आहे, त्यानंतर परीक्षा झाली नव्हती डिपार्टमेंटल पे एसआयची, डायरेक्टली 17 नंतर आता होते. तर पहिला प्रश्न काय विचारला बघा आयोगाने, याची मांडणी बघूया आता. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन पार्ट. आता अंडरलाईन पार्ट त्याने काय म्हटलंय, एव्हरी मॉर्टल हॅज टू पे द डेप्ट ऑफ द नेचर वन डे. आता त्याने म्हटलंय पे द डेप्ट ऑफ द नेचर, ही जी म्हण आहे, ही जी इडियम आहे, ही दर्जाचा 12वी नाही आहे, हा दर्जा ग्रॅज्युएशनचा आहे. आता पे द डेप्ट ऑफ द नेचर म्हणजे काय, निसर्गाकडनं आपण जे घेतलेलं आहे ते त्याला परत करणे, म्हणजेच काय शेवटी मरण पावणे, त्याचा अर्थ होतो की टू डाय, मरण पावणे. मग आता हा दर्जा मला कळतो आहे, पुस्तकानुसार जाऊ नका मी का म्हणतोय, कारण क्वेश्चन पेपरचे डिझाईन जसं आहेत तसंच आपण जाऊया. दुसरा प्रश्न बघा, त्याने विचारलं आहे की यू कॅन गो नाऊ, कॅन काय काम करता या वाक्यामध्ये, तर कॅन करता येतं परमिशनचं काम. मग थोडक्यात काय, मला माहिती पाहिजे की कॅन कुठे वापरतात, कुड कुठे, वूड कुठे, शूड कुठे आणि माईट कुठे, हॅव टू कुठे, हॅज टू कुठे. त्याला मॉडल ऑक्झिलरीचा प्रश्न विचारला आहे, तुम्ही मॉडल ऑक्झिलरी चॅप्टर अगदी डिटेल करायचं आहे. नेक्स्ट बघा, त्याने विचारला फ्रेझल वर्ब. फ्रेझल वर्ब काय असते, कट, गेट, पुट, थिंक, ब्रिंग यांच्या फ्रेझल वर्ब असतात. मग यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट माहिती पाहिजे की मिनिंग काय आहे, दोन वाक्याच्या डिमांडनुसार कुठला तिथं फिट होईल. आता तर म्हणतो प्लॅन्स मे डॅश ड्यू टू इनसफिशियंट फंड. इनसफिशियंट फंड असल्यामुळे आमचा प्लॅन हा अयशस्वी ठरला. मग आता अयशस्वीसाठी फॉल थ्रू म्हणतो आपण, फॉल थ्रू म्हणजे अयशस्वी ठरणे. मग आता फॉलच्या तुम्हाला सगळ्या माहिती पाहिजे, फॉलआउट म्हणजे भांडण करणे, फॉलअप म्हणजे कमी पडणे. थोडक्यात फ्रेझल वर्बवरती प्रश्न आहे आणि याचा दर्जा हा शालांतर नाही, हा ग्रॅज्युएशनचा आहे. नेक्स्ट बघा, त्याने हा वन वर्ड सबस्टिट्यूट विचारला आहे, हिज हँड रायटिंग इज नॉट लेजिबल इलिजिबल. आपल्याला पी एस आय 17 आलेला आहे, एएसओ 16 पण आहे. लेजिबल इलिजिबल शब्द अराउंड 7-8 वेळा कॉपी आहे इतर एक्झामला सुद्धा, त्यामुळे इथं हा स्पेसिफिक असा 12वीसाठी 10वीसाठी नाही, हा ग्रॅज्युएशनच्या लेवलचाच प्रश्न आहे. नेक्स्ट बघा, द फ्लॉवर्स स्मेल स्वीट अँड द फ्लॉवर शी लुक्स चार्मिंगली. हा प्रश्न लिंकिंग वर्ब्स आहे. आता लिंकिंग वर्ब चॅप्टर ही डिटेल तुम्हाला करावं लागेल की इथं स्वीट हा ॲडजेक्टिव्ह बरोबर आहे पण इथं हा चार्मिंगली ॲडवर्ब चुकीचा आहे, इथं फक्त चार्मिंग पाहिजे होतं कारण लिंकिंग वर्ब नंतर ॲडजेक्टिव्ह येतो, ॲडवर्ब येत नाही. नेक्स्ट बघा, 31 नंबरचा क्वेश्चन त्याने विचारला आहे. हा प्रश्न प्रिपोझिशनचा पण आहे आणि हा प्रश्न जेरंडचा पण आहे, नॉन फायनाईट वर्ब म्हणतो आपण त्याला. तर प्रिव्हेंटेड या शब्दानंतर फ्रॉम येतो आणि फ्रॉम नंतर मला पाहिजे जेरंड आय एन जी, सो ही प्रिव्हेंटेड मी फ्रॉम गोईंग धेअर. आता सेम क्वेश्चन आपल्याला पी एस आयला आहे, राज्यसभा 2019 पण आहे. थोडक्यात हा सुद्धा शालांत दर्जाचा नाही आहे. नेक्स्ट बघा, पंक्चुएशन. आता पंक्चुएशनमध्ये पहिल्या वाक्यात कॉमा बरोबर आहे, दुसऱ्या वाक्यामधला हा कॉमा चुकीचा आहे, तिसऱ्या वाक्यातला हा सेमिकोलन बरोबर आहे. तर तुम्हाला एक्झॅक्ट माहिती पाहिजे सेमिकोलन, कोलन, कॉमा, डॅश, हॅश यांचा वापर कुठे करतात. ठीक आहे ना. मग नेक्स्ट बघा, हा जो प्रश्न आहे पुढचा हा प्रोनाऊन्स आहे, हु कुठे वापरला जाईल, हुम कुठे वापरला जाईल आणि हुज कुठे. तर हुज पोझिशनला असतो, हु सब्जेक्टला असतो, हुम हा ऑब्जेक्टला असतो. नेक्स्ट बघा, क्वेश्चन टॅगचा आहे. क्वेश्चन टॅग तुम्हाला माहिती असेल थोडक्यात की जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह होतो, वाक्य निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह होतो. नेक्स्ट व्हॉइसवरती प्रश्न आहे, ऍक्टिव्ह पॅसिव्हवरती. त्याने म्हटलंय व्हॉट डू यू डू नाव, नाववरनं कळला की हा कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह होईल याचा, तर बिंग त्याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट बघा, आता 36 नंबरचा डायरेक्ट इनडायरेक्ट आहे आणि 37 पण डायरेक्ट इनडायरेक्ट आहे. 36 नंबरचा जर मी वाचला डू यू सपोज टू नो हु इज बेटर दॅन युअर फादर, ती विचारते आहे त्या मुलाला, हा प्रश्न शालांतर दर्जाचा नाही आहे. याचं जर स्वरूप बघितलं तुम्ही, हा ग्रॅज्युएट लेवलचा आहे आणि हा SSC CGL प्रश्न कॉपी केलेला आहे MPSC. नेक्स्ट बघा, हा जो प्रश्न आहे हा डायरेक्ट इनडायरेक्टचा, येस हा प्रश्न माझा शालांतर दर्जाचा आहे की आय एम वर्किंग हार्ड, हा प्रश्न शालांतर दर्जाचा आहे. असे सोपे सोपे वाक्य जे असतात ते शालांतर दर्जाचे असतात, हा प्रश्न कम्प्लिटली शालांतर दर्जा आहे. नेक्स्ट बघा, क्लॉज. पहिली गोष्ट, 2016 पेपर जर बघितला आपण डिपार्टमेंटाचा, त्यामध्ये नाऊन क्लॉजचा प्रश्न, ॲडजेक्टिव्ह क्लॉजचा प्रश्न आहे. सेम इथे त्याने क्लॉजचा प्रश्न विचारला आहे. क्लॉज ग्रॅज्युएशनला असतं, शालांतला नसतं. मग क्लॉज काय, नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, हे चॅप्टर तुम्हाला डिटेल करायचं आहे. नेक्स्ट बघा, त्याने पुन्हा व्हॉइसचा प्रश्न विचारला आहे. मग आता दुसरा व्हॉइसचा प्रश्न आहे, म्हणजे एक गोष्ट कळते. डिपार्टमेंटल 16 व्हॉइसचे 2 प्रश्न आहे, डिपार्टमेंटल 17 व्हॉइसचे 2 प्रश्न आहे आणि दोन प्रश्न आहे डायरेक्ट इनडायरेक्टचे. त्याच्यावर आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया की डायरेक्ट इनडायरेक्ट आणि व्हॉइस याच्यावरती जो दोन प्रश्न विचारतो, म्हणजे कम्प्लिटली मला याच्यावरती फोकस करायचा आहे ह्या चॅप्टरवरती, व्हॉइस आणि माझा डायरेक्ट इनडायरेक्ट.
नेक्स्ट बघा, 40 नंबरचा जो प्रश्न होता तो पॅसेजचा होता. आता हा पॅसेज पूर्ण बुद्धिझम विषयी आहे, म्हणजे हिस्टॉरिकल पिरियड विषयी त्याने हा पॅसेज दिला आहे. आता हा पॅसेज जो असतो ना, हा ग्रॅज्युएट व्यक्ती जेव्हा जी एसचा सब्जेक्ट वाचतो तेव्हा त्याला ओव्हरव्ह्यू मिळतो हिस्टॉरिकलचा. शालांत व्यक्तीला हे कळणार नाही आहे, त्याची तेवढी बुद्धी नसते की त्याला कळेल हे काय आहे नेमकं. तर हिस्टॉरिकल बेससाठी तुम्हाला जीएसचा स्टडी लागतो जो तो आपण करत असतो प्रिलिमसाठी. तर हा त्या बेसचा पॅसेज आहे. त्यावरती सुद्धा त्याने दोन प्रश्न ॲक्च्युली ओकॅबरेचे विचारलेले आहेत. म्हणजे एक गोष्ट समजून घ्या, पाचही प्रश्न तुमचे पॅसेजवर असतात पण त्यातले दोन ते तीन प्रश्न हे होकॅबर असतात, त्याच्यावरती तुमचा फोकस असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, 45 नंबरचा क्वेश्चन आहे. सिनॉनिमचा प्रश्न आहे, एकच प्रश्न एक आहे, मार्क एक आहे, परंतु शब्द 8 आहेत. बघा, जोड्या लावा त्याने विचारलेले आहेत. म्हणजे थोडक्यात एका मार्कासाठी एक शब्द येतो असं नाही, एका मार्कासाठी 8 शब्द, 10 शब्द, 12 शब्द असा पॅटर्न दिसून आपल्याला येतोय. नेक्स्ट बघा, कम्पेरेटिव्ह डिग्रीवरती विचारला प्रश्न, कम्पेरेटिव्ह डिग्री. पण हे जे पहिलं वाक्य शकुंतला इज द बेस्ट ड्रामा इन संस्कृत, हा राजेशच्या 16 प्रश्न आहे, हा कॉपी केलेला आहे इथं, आणि इतर प्रश्नही कॉपी आहे. नेक्स्ट बघा, त्याने इडियम फ्रेजचा प्रश्न विचारला आहे, ओव्हरटर्नचा रिव्हर्स हा प्रश्न त्याने विचारलेला आहे. नेक्स्ट आहे पुन्हा डायरेक्ट इनडायरेक्ट, तिसरा प्रश्न डायरेक्ट इनडायरेक्टवरती, आणि हा प्रश्न शरांत दर्जेचा आहे. शट द डोर, अशी सोपी सोपी वाक्य शरांत दर्जेची असतात. हा दुसरा प्रश्न मी असं म्हणेन हा शरांत दर्जेचा आहे. नेक्स्ट दोन्ही जे प्रश्न आहे शेवटचे ते आपल्या 10 प्रश्न आहेत. त्या पहिल्या वाक्यामध्ये हॅव चुकीचा होता कारण त्यात सिम्पल पास्ट टेन्स पाहिजे होता. तिसऱ्या वाक्यामध्ये क्वेश्चन मार्कची गरज नको होती. 50 नंबरचा प्रश्न आहे, त्यामध्ये हॅव सीन उत्तर असेल कारण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. तर बघा, ह्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपमध्ये कळालं मला, 90% प्रश्न हे ग्रॅज्युएशन लेवलचे आहे. नेक्स्ट व्होकॅब्ररी हे ग्रॅज्युएशन लेवलचे. नेक्स्ट व्होकॅब्ररी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची कॉपी होते. इतर ग्रामरचे प्रश्न, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांची मांडणी ही पूर्ण इतर प्रश्नपत्रिकेनुसार कॉपी होते. तर तुम्ही सर्वात आधी हातात काय घ्यायचं आहे, तर प्रिंटआउट्स ऑफ क्वेश्चन पेपर्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर राज्यसेवा असू द्या, फॉरेस्ट असू द्या, किंवा ती एस टी असू द्या, त्यांचे क्वेश्चन पेपर घ्या आणि ते सगळं स्वरूप तुम्ही समजून घ्या की ते कशाप्रकारे मांडणी केलेली आहे. नेक्स्ट व्होकॅब्ररी मी तुम्हाला सांगितलं, झिरो रेट पुस्तकात तुम्ही व्होकॅब्ररी करू शकता. तर 25 मार्काचं इंग्लिश आणि 25 मार्काचं मराठी आहे. तुमचा टार्गेट 40+ पाहिजे लँग्वेजच्या पेपरला, फक्त लँग्वेजला एवढ्या. उरलेला जो 50 आहे जी एस तो तुम्ही कव्हर करणार आहात, पण ह्या 50 तुमचा 40+ जर असेल इंग्लिश आणि मराठी दोन्ही पकडून, तर तुमचं प्रिलिम क्रॅक होण्याचे चान्सेस मॅक्झिमम आहेत. इंग्लिश मराठी दोन्ही टेस्ट सिरीज जर तुम्हाला हवे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी शेअर केलेले आहेत, त्या तुम्ही प्रिंटआउट काढा. इंग्लिश मराठी दोन्ही कंबाईनच्या पण आहेत, राजेशच्या पण आहेत. तुम्ही त्या प्रिंटआउट काढा आणि त्या सॉल्व्ह करा. त्यांचे आन्सर्स पण लास्ट पेजला दिलेले आहेत मी, आणि त्याच तुम्ही रिव्हाइज करायचे आहे कारण ह्या विषयामध्ये करंट अफेअर नसतं. हा विषय जो मागच्या वर्षी होता तो ह्या वर्षी आहे आणि पुढे तसंच कंटिन्यू राहील. तर त्या सगळ्या टेलिग्रामवरून तुम्ही प्रिंटआउट्स काढा आणि त्या सॉल्व्ह करा. जसं तुमचा चॅप्टर संपेल तसे प्रिंटआउट्स तुम्ही घ्या आणि ते सॉल्व्ह करत राहा. आपली ऑनलाईन बॅच आपण स्टार्ट केलेली आहे. त्या ऑनलाईन बॅचमध्ये बेसिकचे लेक्चर आहेत, त्यामध्ये ॲडव्हान्स इंग्लिशचे लेक्चर आहेत, त्याचबरोबर त्यामध्ये टेस्ट सिरीज पण आहे. टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहे, त्यामध्ये फुल टेस्ट सिरीज आहे, त्यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. सर्वात महत्त्वाचं, डिपार्टमेंटल पीएसआयच्या लोकांनी असं डोक्यात काढून टाका की तुम्हाला असं वाटेल की मी फक्त डिपार्टमेंटल करतो त्यामुळे मला राज्यस्वचं इंग्लिश, एसटीएचं इंग्लिश लागू होणार नाही. अजिबात नाही, त्यातलं संपूर्ण प्रश्न, संपूर्ण स्वरूप ॲज इट इज कॉपी होत असतं. तर तुम्ही ऑनलाईन बॅच जॉईन करू शकतात कधीही. तुम्ही ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ॲप डाउनलोड करून ॲडमिशन घेऊ शकतात. थँक्यू.